छत्रपती शिवाजी महाराजांची जागृत जाणता राजाची प्रतिमा मनामनात ठसवणाऱ्या आणि मराठी मातीशी इमान राखून जाज्वल्य राष्ट्रप्रेम जनमानसात जागृत करण्याचा वसा घेतलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं इतिहास संशोधन क्षेत्रातील तपस्वी भीष्माचार्य म्हणून गणल्या गेलेल्या थोर इतिहास संशोधक कैलासवासी वासुदेव सीताराम बेंद्रे यांच्या विषयीचं मनोगत आता आपण ऐकूया. सीताराम बेंद्रे हे कठोर अभ्यासू असे इतिहास संशोधक होते. ती जी पिढी आहे ती पिढीच सगळी विचारात घ्यावी लागेल. शेजवलकर, वासुदेव शास्त्री खरे, मिरजेचे त्यानंतर गणेश हरी खरे, स्वम दिवेकर, दत्तमंत आपटे, डॉक्टर पिसुर्लेकर, पांडुरंगराव पिसुर्लेकर गोळेचे, या लोकांनी खरोखर कमालीची तपश्चर्याच केली आणि मराठी इतिहास हा त्यांनी जास्तीत जास्त प्रकाशामध्ये आणला. विशेषतः जे गैरसमज इतिहासामध्ये परंपरेने केवळ बोलण्या बोलण्यात म्हणजे सांगोवांगी चालत आलेले होते ते दूर करण्याचं काम या मंडळींनी केलं. म्हणून नवीन पिढीनं त्यांच्याशी अत्यंत कृतज्ञ असलं पाहिजे. वासी बेंद्रे यांनी मालोजीराजे भोसले, मालोजीराजांचे चिरंजीव शहाजीराजे आणि हरिजीराजे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती ताराबाई यांच्या कालखंडावरती अतिशय मोठं काम केलंय. ते अभ्यास कधी विसरणार नाही, सदैव कृतज्ञ राहतील. इतकं मोठं काम केलं या सगळ्यांच्यावरती त्यांची पुस्तक आहे. आणि त्यामुळे विशेषतः संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी काही जे संशोधन केलं, जे लिहिलं ते अतिशय मोलाचं आहे. संभाजी महाराजांची समाधी वडूळ या ठिकाणी आहे ही गोष्ट पहिल्यांदा. आणि ती समाधी पण त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे जी कोणती आहे ती पण महाराष्ट्राच्या नजरेला पहिल्यांदा त्यांनी आणली. पुणे जिल्ह्यातल्या त्या कोरेगावच्या भीमीच्या काठावरती कोरेगावच्या जवळ ते वडू हे गाव आहे. आणि संभाजी महाराजांच्या बद्दलची कागदपत्र, त्यांच्या झालेल्या त्यांच्या कालखंडातल्या लढाया या संबंधाने त्यांनी खूपच मोठा प्रकाश हा संभाजी महाराजांच्या जीवनावरती त्यांनी टाकला. त्यांनी पुस्तकही आहेत. शिवाजी महाराजांच्या बद्दल तर राजाभिषेक प्रयोग हा त्यांचा ग्रंथ तर प्रसिद्ध आहे. गागावतांना राजाभिषेक, राज्याभिषेक नव्हे राजाभिषेक प्रयोग असं मूळ लिहिलेलं आहे. तर याही संबंधानं त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि राजाभिषेक प्रयोगाचं महत्व काय हे त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पदी एक फार मोठा पंडित होता, त्याचं नाव होतं केशव पंडित पुरोहित संगमेश्वरकर. त्यानं राजाराम महाराजांच्या संबंधानं काही लिहून ठेवलेलं आहे. राजाराम महाराज हे प्रतापगडावर सुटले, म्हणजे रायगडावर रायगडला वेढा पडला मोगलांचा आणि मग ते रायगडावर निसटले तारीख 5 एप्रिल 1689 या दिवशी संभाजीराजी राजाराम महाराज शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा हा रायगडावर निघाला आणि जिंजीला जाण्याचा तो त्याचा भेद होता, संकल्प होता, तर तडीलाही गेला. पण तो त्यांचा प्रवास आहे, रायगडून प्रतापगड, प्रतापगडून पन्हाळगड, पन्हाळगडून नंतर मग जिंजी मद्रासची जवळ. या प्रवासावरती त्यावेळेला एका दिन ग्रंथ लिहिलेला आहे संस्कृतमध्ये, त्याचं नाव त्यांनी दिलंय राजाराम चरित. तो केशव पंडित पुरोहितांनी लिहिलेला आहे संस्कृतमध्ये, परंतु तो प्रकाशात आणला आणि त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती जनतेपुढे अभ्यासकांच्या पुढे जर कोणी मांडली असेल तर ती वासी बेंद्रेंनी मांडली. परिणालक पर्वत ग्रहणाख्यान हाही याही ग्रंथाचं मोल अतिशय मोठा आहे. पण पर्णाल पर्वत म्हणजे पन्हाळगड कोल्हापूरच्या जवळचा, तो कसा जिंकला शिवाजी महाराजांनी, किंवा शिवाजी महाराजांचे जे दोन सरदार गेले होते ते एकाच नाव होतं कोंडाजी फर्जंद आणि दुसऱ्याचं नाव होतं अण्णाजी दत्तो, हे गेलेले होते. त्यांचा किल्ला जिंकला 60 माणसांच्या निशी हा किल्ला या नेता नाव घेतली, त्या लोकांनी हा जिंकला तारीख 6 मार्च
1673 फाल्गुन वद्य त्रयोदशी या विषयी हा किल्ला त्यांनी जिंकला. याची माहिती राज तो जो प्रसिद्ध लेखक होता त्यावेळेचा त्याला बारा भाषा आहेत तुझ्या. त्याचं नाव तर जयराम पंडित असं नाव आहे, समज नाव आहे जयराम गंभीरराव नाशिककर असं म्हणायला काही इथं हरकत नाही, पण पिंडे असं खरं नाव आहे. पण नाशिक भागातला तो राहणारा असल्यामुळे नाशिककर त्याला म्हटलं जात असेल. पण तो यानं खूप लिहून ठेवलेला आहे. तर जाता आता मी ह्याच्याबद्दलची एक हकीकत सांगतो की हे ही सगळी माहिती आमच्या वाशी बेंद्रेंनी प्रकाशात आणली. तर पडणार पडून ग्रहणाख्यान हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की पन्हाळगड शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडनं आपल्या सरदारांच्या मार्फत कसा घेतला तर त्या पडणार पर्वत ग्रहणाख्यान या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. पण त्यामध्ये सुरुवातीला तो ग्रंथ कसा लिहिला याच्यावर तुमची हकीकत आहे. तर तो जयराम पिंड्या समजतो व्यंकोजी राजा ना, व्यंकोजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे धाकटे भाऊ पण सावत्र भाऊ, शहाजी राजांचा हा पुत्र. तर त्याला ही हकीकत सांगताना तो म्हणतो की हे व्यंकोजी राजा तुझे थोरले बंधू शिवाजी राजे यांनी पन्हाळगड कसा घेतला ते तर मी तुला सांगतोच, पण त्यांचं सगळं चरित्र मी तुला सांगणार आहे. हे त्यांच्यात लिहिलेलं आहे, त्या ग्रंथाचा उल्लेख आहे. याचा खंत हीच वाटते की आमच्या वासी बेंद्र्यांना जर अधिक काळ मिळालं असतं, अधिक आयुष्य मिळालं असतं आणि अधिक सुविधा मिळाल्या असत्या तर ते जर त्यात म्हणाले ना की त्यांचं सगळं चरित्र सांगतो तेवढं आहे. आज फक्त पर्णाल पर्वता ग्रहणाख्यान हा जयराम पिंडेचा ग्रंथ उपलब्ध आहे. तो ग्रंथ म्हणजे फार थोडा लहान होत आहे पुस्तके, पण बाकीचं सगळं तो चरित्र म्हणतो मी तो सांगतो म्हणून ते सांगितलं का, आणि सांगितलं असेल तर तो कुठं आहे, तर ते मिळाले अजून तरी मिळालेलं नाहीये. इतिहासाचं एका रीतीने हे एक प्रकारे नुकसान आहे. पण वासी बेंद्रेने या अशा अनेक गोष्टी प्रकाशात आणल्या आणि लोकांच्या पुढे अभ्यास मांडल्या. संभाजी महाराजांची उदय अनेक पत्र त्यांनी प्रसिद्ध केली, चरित्र लिहिलं आणि अनेक जे गैरसमज होते संभाजी महाराजांच्या बद्दलचे ते बखरीवरती आधारलेले होते ते दूर करायला बेंद्र्यांचं तिथून सगळं लिखाण हे उपयुक्त ठरले. तुकाराम महाराजांच्या त्यांनी फार मोठा अभ्यास केलेला. मंत्रहिता हा तुकाराम महाराजांचा ग्रंथ आहे या असं त्याचं मत होतं आणि त्याप्रमाणे त्या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलं. मंत्रहिता हा मराठी ग्रंथ आहे, अर्थात तो पारमार्थिक आहे, परंतु देहूच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा लिहिला असं देण्यांचं मत आहे. पण महाराजांच्या बद्दलचंही संशोधन त्यांचं हे फार मोठं आहे. याशिवाय मारुजी राजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा नाही का, शहाजी राजांचे वडील, तर त्या मारुजी राजांचे जे गुरु होते किंवा गुरुच्या काही ज्यांनी मारुजी राजांनी ज्यांना मानलं ते म्हणजे श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद बाबा यांचं नाव पहिल्यांदा या नात्यानं की शिवाजी महाराजांच्या आजोबांचे गुरु कोण तर शेख मोहम्मद बाबा हे पर्यंत वाचवले प्रकाशात आणले. अशा तऱ्हेच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी नव्यानं प्रकाशात आणण्याचं काम हे वसुदेव सीताराम बेंद्रे यांनी केलेलं आहे. ते युरोपमध्येही गेलेले होते, इंग्लंडमध्ये, डच म्हणजे हॉलंडमध्ये, हे एकची राजधानी त्यावेळी हॉलंडची राजधानी हेग, आता ऍम्स्टरडॅम आहे, पण या हेगला त्यांचा मुक्काम होता. ते हेगचं आर्काईव्ह पाहिलेलं आहे आणि हेगच्या आर्काईव्हमधनं त्यांनी खूप पत्र संभाजी महाराजांच्याबद्दल म्हणा शिवाजी महाराजांच्याबद्दल म्हणा त्यांची मिळवली. त्याचप्रमाणे ते फ्रान्समध्येही गेलेले होते आणि पॅरिसमध्ये पण त्यांनी खूप अभ्यास केला. आणि एक महत्वाची गोष्ट
म्हणजे जी तलवार तिचं नाव जगदंबा साहेब करवीर छत्रपती घराण्याची ती तलवार ती सध्या लंडनला आहे. तिच्या संबंध म्हणजे पहिल्यांदा बेनिनांनी लिहिली आणि त्यामुळं या तलवारीकडे विशेष लक्ष गेलं. ती तलवार ही आजही प्रसिद्ध आहे. तिचं नाव जगदंबा साहेब ती भावंडी तलवार या नावाने प्रसिद्ध नाही. तिथं जे रेकॉर्ड आहे त्यामुळे तिला जगदंबा साहेब म्हणलं आहे. पण त्या संबंधाने वैज्ञानिक प्रकाश पाडला हे अत्यंत मोठं काम आहे. बेनिनांनी दंडेरीचे सिद्धिवंत लिहिलेले आहे. गोवळकोंड्याच्या कुतीशाहीवर त्यांचा ग्रंथ आहे. या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यांचा साधन चिकित्सा हा ग्रंथ किंवा विचार मला फार महत्वाचा वाटतो की एखादा शोध म्हणा किंवा एखादं काही नवीन सापडलेला विषय म्हणा तो जर लोकांपुढे मांडायचा असेल तर त्याचा चिकित्सापूर्वक अभ्यास की तिथे पुरावे काय तो समकालीन आहे का तो विश्वसनीय आहे का या सगळ्याची चिकित्सा ही झाली पाहिजे आणि म्हणून या संबंधाने हे ग्रंथ लिहिला तर बेनिनांनी लिहिला. तसं बेनिनांचं काम हे फार मोठं आहे. आजच्या लोकांना ते कळत नाही समजत नाही थोडं कडू आहे पण तो बेनिनांच्या सारख्या एवढं मोठं इतिहासाचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे एका थोर ऋषीकडे मी म्हणेन ते ऋषी होते इतिहासाच्या बाबतीतले ऋषी होते. ऋषीतुल्य काम त्यांनी केलेलं आहे पण त्यांच्याकडे स्वातंत्र्यात सुद्धा शासनाचं लक्ष गेलेलं दिसत त्याचं फार वाईट वाटतं की त्यांना आवश्यक तो जो आदर मान त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जी शासनाने काही करायला पाहिजे होतं ते शासनाने काही केलं नाही याचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यांची योग्यता मात्र खरोखर फार मोठी होती. मी भाग्य सांगतो माझं की बेनिनांच्या सहवासामध्ये मी त्यांचा काका म्हणत असे तर पण त्यांच्या सहवासामध्ये चार आयुष्याचे क्षण व्यतीत करायला मला मिळाले आणि खूप मला शिकता आलं. बारीक बारीक गोष्टी मी त्यांना विचारत असे आणि ते ज्या मला सन्मान सांगत असे काही वेळा त्यांच्यामध्ये मतभेदही होत असे पण मतभेद झाले म्हणून ते रागावले नाही. त्यांनी मराठ्यांचे कोट किल्ले याच्यावरती त्यांचा एक ग्रंथ आहे. हे जे किल्ले आहेत वाडे आहेत मोठमोठी गडे आहेत याच्या संबंधाने पण त्यांचा एक ग्रंथ आहे. म्हणून त्यांचं काम अतिशय मोठं आहे. विशेषतः त्यांचं काम हे ग्रंथ लेखनाचं आहे म्हणजे संशोधनपर लेख विस्तृत लेख चरित्र आणि संशोधनपर साधनांचा प्रकाशित करण्याचा मान हा बेनिनांचा फार मोठा आहे. म्हणून मी तर त्यांना गुरुस्थानीच मानतो. त्यांच्या मोठेपणाची मला क्षणाक्षणाला आठवण होते कारण त्यांनी केलेले विद्यार्थ्यांच्यावरती उपकार मोठे आहेत. ते प्रत्यक्ष त्यांच्या जीवनाचा अभ्यास केल्याशिवाय ते कळणार नाही कारण त्यांचं जे काम होतं ते काहीच प्रकाशाच्या झोपापासून दूर राहून एकांतात अक्षरशः ऋषीमुनीसारखं असं त्यांनी काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे. आणि म्हणून जो प्रसिद्धीचा झगमगाट असतो त्या झगमगाटापासून ते अलिप्त होते. त्यांनी जे काही परवाई केली ते झाले किंवा वाकस्कृत झाले यांनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. या सगळ्या कामांची आता खरोखर अशी आवश्यकता आहे की जो जो काळ उलटत जाईल तो हे काम काळाचे विषय विसरून जाणे स्वाभाविक आहे कारण काळ पुढे सरकत असतो. तर मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या सगळ्या कामाचे खंड वासी बेंद्रे यांच्या संशोधनाचे खंड प्रसिद्ध व्हावे आणि ती खंड रूपानं हे महाराष्ट्राच्या पुढे आलं पाहिजे. त्यांनी इंग्लिशमध्ये काही लिखाण केलेलं आहे ते सुद्धा अतिशय मोलाचं आहे आणि ते जर केलं तर आजचे जे प्रामाणिक अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ना त्यांना ते फार मोठं ऋण वाटेल. हे होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांची मोठी वेगळी प्रेम किंवा मस्तकाला पुतळा एखाद्या ठिकाणी लागणं हे स्वतः बेनिनांना फारसं आवडलं नसतं. ते म्हणाले असते त्याच्याविषयी माझ्याशी
अलिखित आपलं अप्रसिद्ध असे जे कागदपत्र ते प्रसिद्ध झालं. माझा फोटो नाही आला तरी चालेल, इतके ते प्रसिद्ध असून अलिप्त होते. आणि त्यांचं काम त्यांनी आपल्या लोकांच्या पुढे मांडलं. संभाजी महाराजांच्या बद्दलचं त्यांचं काम ते कधी कोणी विसरू शकणार नाही असं म्हटलं आहे. आपण जो जो अधिकाधिक अभ्यास करू तो आपल्याला त्यांच्याबद्दलची आणखी माहिती मिळत जाईल. परंतु आत्ता जी म्हणजे मला असं वाटतं म्हणजे असा असा ग्रह आहे आणि त्या भौतिक खरा असेल की ते गेले 1986 मध्ये ते गेले. परंतु त्यांनी जे काम करून ठेवलं पण प्रसिद्ध करायचं राहिलं ते आज नक्की कुठेतरी असेल, घरी असेल, त्यांच्या अभ्यासिकांमध्ये असेल, त्यांच्या आज जे त्यांचे वंशज आहेत त्यांच्याकडे नक्की असेल. त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि तेही पण प्रकाशात आलं पाहिजे, ते प्रसिद्ध झालं पाहिजे. हे खरं दिव्यांच्या बद्दलची आदराची भावना, भक्तीची भावना व्यक्त करण्याचं खरं साधन ते आहे. नुसती स्तुती ही दिव्यांना प्रिय नव्हती, कार्यप्रिय होती.